नमस्कार, आपल्या जीवन न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आता पहा आजच्या ठळक घडामोडी. ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचार संदर्भात सीएमकडे तक्रार दाखल करूनही चौकशी अहवाल देत नाही. ज्येष्ठ शिवसैनिक बन्सीलाल माळी यांनी दिली मुलाखत. शेवळा शिंदखेड तालुक्यातील ग्रामपंचायतीत 14 वित्त आयोगाच्या 1,00,000 रुपयांच्या रकमा अपार करून ग्रामस्थांना कामापासून वंचित ठेवणारे सरपंच विस्तार अधिकारी कपिल वाघ यांच्या विरोधात ज्येष्ठ सेनेचे कार्यकर्ते व बन्सीलाल गंगाराम माळी यांनी धुळे जिल्हा परिषद मुख्य कार्य अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. चौकशी अहवाल दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. बरेच दिवस झालेत, अजूनही चौकशी अहवाल देत नाही. सेवाडे गावातील सरपंच आपल्या मर्जीप्रमाणे ग्रामपंचायतीचा निधी खर्च करतात. शासकीय पैशांचा अपार केला म्हणून 15/9/2021 रोजी तक्रार केल्या आहेत. जवळजवळ 1.25 वर्ष होण्यात आलं, अजूनही कोणती कारवाई केली झालेली नाही. तक्रारीची दखल घेतली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू, असं ज्येष्ठ शिवसैनिक बन्सीलाल गंगाराम माळी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बन्सीलाल गंगाराम माळी, ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ शिवसैनिक. तर या गावामध्ये एवढं मोठा रानगा भ्रष्टाचार, गाव शेवाळे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे, या गावामध्ये एवढा मोठा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. फेवर बॉक्सचा, अंगणवाडीचा, अंडरग्राऊंड गटारीचा, सर्व म्हणजे जे जे काही भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्या सर्व कागदपत्र शिवो कलेक्टर वगैरे सर्व देऊन निवेदन देऊनसुद्धा काही उपयोग झालेला नाही. फेवर बॉक्स म्हणजे अपूर्ण काम करून तिथं पैसे खाल्ले. अंडरग्राऊंड जे 18 लाखामध्ये अंडरग्राऊंड गटार केले नाही त्याच्याचे संपूर्ण पैसे काढले गेले. अंगणवाडीचे सुद्धा काम केले नाही त्याच्याचं सुद्धा पैसे काढले गेले. आणि जे 14 वित्त आयोगामध्ये एवढं पैसे दुसऱ्याच्या नावावर म्हणजे हे न जोडता परस्पर पैसे काढून घेतले त्यांनी कोणत्या योजनेमध्ये, वायचर न जोडता, वायचर जोडलं नाही तर त्यांनी 14 वित्त आयोगाचे पैसे काढलेले आहेत आणि कामं बोगस दाखवलेले आहेत. ते सुद्धा चौकशीला निदर्शन आलेले आहे पण त्यांनी सुद्धा ते चौकशी केली नाही. आणि संडासाचा सुद्धा भ्रष्टाचार एवढा मोठा प्रमाणात आहे. संपूर्ण गावाच्या संडात ते पैसे काढून घेतले. एका इसमाच्या नावावर 3-3 लाख 4-4 लाख काढलेले. तसं बघायला गेलं तर एका लाभधारकाला फक्त 12,000 रुपये देता येतं, परंतु यांनी मनमानीप्रमाणे एवढे पैसे काढले कसे ते सुद्धा तक्रार केली, ते सुद्धा आपले गेलेले. सरपंच कोण आहे, नाव काय? सरपंच त्यावेळेला बबलू कुडे होता. हो, या संदर्भात शिवसाहेबांना कित्येक वेळा तक्रार केली. माझ्या संपूर्ण ते काढायचं. तुमचं पुढचं पाऊल काय? आता पुढचं पाऊल मी आता शेवटचे पाऊल दिलेलं आहे. शेवटी मी 3 तारखेनंतर त्यांना आणखीन एक लेटर दिलेलं आहे. कपिल वाघ विरुद्ध कपिल वाघने म्हणजे विसरा घेऊन चौकशी केली पण त्यांनी 3 महिन्यामध्ये मला अहवाल सादर केला नाही. त्यांनी मला सांगितलं होतं की तुमचा अहवाल तुम्ही 1 महिन्यामध्ये तुम्हाला देतो, पण 3 महिन्यापर्यंत मी 85 मिनिटात फिरून थकून गेलो. शेवटी मी आणखी शिवकडे अर्ज केलेला आहे. 3 तारखे पाहिल्यानंतर मी स्वतः खाजगी फौजदारी गुन्हा दाखल. आजच्या बातमीपत्रात.